शिखा धन्यवाद तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आलेली आहे, तिला थोड्याच वेळामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयामध्ये नेलं जाणार आहे। आणि या सगळ्यामध्ये सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये आत्ताची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात आत्तापर्यंतची मोठी कारवाई असंच म्हणावं लागेल। त्यानंतर पुढची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे थोड्याच वेळामध्ये। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, कंगना राणावतनं पुन्हा एकदा नवं ट्विट केलेलं आहे। रियाच्या अटकेनंतर कंगनानं नवं ट्विट केलंय, माझी ही ड्रग ट्रेस करा आणि कॉल रेकॉर्ड तपासा, काही हाती लागल्यास मी मुंबई कायमची सोडून देईल, असं नवं ट्विट रियाच्या अटकेनंतर कंगना राणावतनं केलेलं आहे। आता जी सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय की 2016 कंगना ड्रग्स प्रकरणातलं जे तपास जो मुंबई पोलीस करणार आहेत, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी ज्या वेळेला मुंबईसाठी रवाना झालेली होती कंगना राणावत, त्यावेळी तिला विचारण्यात आलं होतं, त्याला तिनं उत्तर दिलेलं नव्हतं। मात्र रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर कंगना राणावतने एक ट्विट केलंय, माझीही ड्रग ट्रेस करा आणि कॉल रेकॉर्ड तपासा, हाती काय लागलं तर मुंबई सोडायला तयार आहे। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वाती, खर तर काही वेळापूर्वीच अनिल देशमुख यांनी असं वक्तव्य केलं की सुमन अध्ययनचा इंटरव्ह्यू पाहता की कंगना राणावतची पण चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर मग थेट कंगनाने आवाहनच केलंय मुंबई पोलिसांना आणि त्याचबरोबर गृहमंत्र्यांना की जर तुम्हाला माझी जर ड्रग टेस्ट करायची असेल तर सरळ सरळ करा, इन्व्हेस्टिगेट करा, माझे कॉल रेकॉर्ड बघा आणि जर तुम्हाला ड्रग पेडलरशी माझे कोणत्याही प्रकारचे लिंक सापडली किंवा माझा काही संबंध सापडला तर मी माझी चूक स्वीकारत मुंबई ही कायमची सोडेन, अशा पद्धतीने तिने थेट आवाहनच केलंय राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुंबई पोलिसांना। अगदी या सगळ्यामध्ये कधी किती वाजेपर्यंत कंगना मुंबईमध्ये पोहोचेल अशी माहिती मिळते स्वाती? खर तर कंगनाचं येणं हे बुधवारी शेड्यूल आहे 9 तारखेला, ती जिथून राहते म्हणजे मनालीवरनं डायरेक्ट फ्लाईट मुंबईसाठी या सगळ्या म्हणजे शक्य नाहीये, त्याच्यामुळे ती जरी घरून आता निघाली असेल तर ती मुंबईत उद्याच येईल असं कळतंय। आणि त्याचबरोबर कंगनाचं जे घर आहे तिथे पण पोलीस खर तर येऊन जाऊन पाहणी करतायत, कारण कंगनाला जरी वाईप्लस सिक्युरिटी जरी मिळाली असली तरी सातत्यानं तिची वादग्रस्त विधानं आणि एकूणच तिच्याबद्दल लोकांमध्ये असलेली तेढ हे पाहता खार पोलीस स्टेशन मार्फत तिच्या घराचे राऊंड केले जातात किंवा एक म्हणजे मध्ये मध्ये पाहणी केली जाते। अगदी स्वाती, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की कंगना राणावतच्या विरोधामधले जे काही अनेक मागच्या वेळेचं 2016 हे ड्रग्सचं प्रकरण असेल किंवा तिच्यावर हक्कभंग दाखल केला असेल किंवा बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी तिच्या घराची आणि ऑफिसची केली असेल, कुठेतरी कंगनाला या सगळ्या वादग्रस्त विधानांप्रकरणी घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे? हे तर जगजाहीर आहे, म्हणजे खरं तर हास्यास्पद आहे बीएमसीची आणि शिवसेनेची एकूणच कारवाई की जेव्हा तिच्या ऑफिसवर तोडक कारवाईसाठी किंवा एकूणच तिची पाहणी करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी गेले त्यानंतर हे तर कोणी समजू शकेल की याच्या आधी याच कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जावंच वाटलं नाही आणि पाहणी करावीशी वाटली नाही। आणि आता जिथे कंगना वर्सेस मुंबई पोलीस वर्सेस शिवसेना हा जो काही वाद सुरू आहे त्यानंतर लगेचच पालिकेचे कर्मचारी जिथे पोहोचतात काय, तिला 364 अंतर्गत स्टे ऑर्डर म्हणजे स्टॉपवर्क नोटीस देतात काय आणि एकूणच तिच्या घरा तिच्या ऑफिसमधल्या याची पाहणी करतात काय, तर याचा सरळ सरळ संबंध आहे की तिची जी काही वक्तव्य होती ज्याचा थेट तिला ती भोवतात म्हणण्यापेक्षा ती जे काही बोलले त्यानंतर मात्र शिवसेना आणि पालिका आक्रमक होताना बघायला मिळते, विशेषतः शिवसेना कारण पालिका आणि राज्यात दोन्ही त्यांची सत्ता आहे त्यामुळे सत्तेचा उपभोग घेणारे शिवसेना। त्यामुळे कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणि शिवसेनेवर थेट आरोप केल्यानंतर आपण बघतोय की कंगनाला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे। धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर अजूनही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत, एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।